विभा तुला एक सांगू राग नाही येणार ना काय काय पदार्थ शमिका तुझ्यापेक्षा तुझा चांगले बनवत माझ्यापेक्षा चांगले करतो नाही शिकवलं पण तिच्या हाताला खरंच छान चव आहे बाबा अहो असं काय करताय तुम्ही हे पुस्तक वाचत होता ते नाही नाही माझ्या लक्षात आलं म्हणून पटकन द्यायला आले द्या स्वराला इकडे मी दूध पाजते तिला अहो नाही राहू द्या आणि ऐका ना मी आज तिच्याच सोबत झोपते काय झालं स्वराला ओ खरंच किती प्रेमाने करते नाही शमिका अरे 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 असा मध्येच का उभा राहिलास भांडी पुसायला जायचंय जा ना मदत होईल अरे थोडीशी नाही ऑफिसला नाही जायचं उद्या आहे ना ऑफिस जा झोप जा शमिका पुरी येतो बरं वाटतंय मला जा तू शमिका आई अरे काय अभि मला सुद्धा रडायला लागली काय करतोय मी कधीच वाट बघतो तुला कळत अरे झोपायचं तिला सोडून मी नुसतं भेटणार दोन मिनिट शमिका काय झालंय ला शमिका तू कसला आवाज ऐकलास नाही आई आणि तू काय आवाज रे ऐकलास का कोणाचा नाही चालू म्हणजे भास झाला राव शमिका तिला झोप आणि तूही झोप आता होय उशीर झाला पुष्कळ चल झोप ग काय झालं आमच्या शोध गया भाजी मध्ये ओलं पाणी मारून ठेवतात नुसत आमच्या वेळेला 2 रुपयाला पालकची जुडी असायची आता 10 रुपयाला मिळते काय बोलणार अरे असं पुतळ्यासारखं उभा करायलास काय हवंय तुला ते फाईल शोधत होतो मी इकडे अरे फाईल कसली शोधत बसलास ऑफिसला जायचंय ना उशीर होतोय तुला आटप लवकर हो अभि काय हे घाबरले ना मी मी तुला खरं सांगू मी ऑफिस मध्ये होतो ना तेव्हा मी तुला खूप मिस करत होतो घरी आलो पाहिलं तर तू आणि आशू बोलत होता मला वाटलं की मॅडम आता काय घरच्यांसोबत टाइमपास करत असणार हो ना काय ना मला सून मुलगी बायको बहीण या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात रे पण तूच माझं सर्वस्व आहेस खरंच तुमचे जेवढे आभार मानावेत ना तेवढे थोडे आहेत आई आभार वगैरे मानण्याची खरंच काही गरज नाही नाही कसं तुम्ही होतात म्हणून माधुरी सुखरूप घरी येऊ शकली आजी माधुरीला दिल्लीला घेऊन जाण्याची जबाबदारी माझी होती ती इथं मुंबईत परत येण्याची जबाबदारी सुद्धा माझीच होती बर येऊ मी माधुरी टेक केअर पुन्हा या आणि जेवायलाच या रोहितलाही घेऊन या म्हणजे त्याच्याशी ओळख होईल एकदा आमची हो नक्की नक्की कसे झाले तुमची ऍडव्हेंचरस ट्रिप अरे बापरे विचारू नकोस खरंच फक्त तुझ्या हुशारीमुळे आणि बॉसच्या मदतीमुळे मी वाचले नाही तर काय झालं असतं ना मला खरंच कल्पना करवत नाहीये तुझे बॉस छान आहेत हा तुझ्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांना नाही तुझी खूप काळजी घेतात ते खरंच खूप चांगले आहेत ते ना प्रत्येक एम्प्लॉयची अशीच काळजी घेतात खरंच म्हणजे असं काही त्यात पर्सनल नाहीये पण सगळ्यांचीच काळजी घेतात ओ स्वरा हो ना मम्माला तू खूप मिस केलं ना मी पण माझ्या स्वराला खूप मिस केलं ओ ग मम्माने पण तुला खूप मिस केलं माहिती मम्मा माझी आप्रिया